शपथविधी झालेला आहे, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय नवा संदेश काय? मी आज सकाळी जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमची नावं मंत्र्यांची जाहीर केली, त्यावेळी माझं परिवार आणि आमचे कुटुंबीय शपथविधीला ऐनवेळी थोडक्या म्हणजे थोडा वेळ शिल्लक असताना पोचले. आणि मग शपथविधी झाल्यानंतर मी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालो आहे. आणि मग साहेबांना या ठिकाणी भेटण्यासाठी आमचा परिवार, माझी पत्नी, मुलगा, मुलगी, आम्ही सगळेजण घरातले लोक साहेबांना भेटण्यासाठी आणि साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. साहेबांनी आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिल्या आणि साहेबांची सदिच्छा भेट घेऊन साहेबांचा सत्कार देखील मी परिवाराच्या वतीनं आम्ही केला. एकंदरीत पाहायला गेलं सर, नाही का सध्या भाजपकडनं एक ट्विट करण्यात आले, चित्रवाघकडनं संजय राठोड यांना मंत्रिपद दिले, त्यानंतर ते पूजा प्रकरणामध्ये आता जे त्या प्रकरणामध्ये मला जेवढी माहिती आहे त्या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत ती तक्रार आल्यानंतर चौकशी झालेली होती आणि त्या चौकशीमध्ये श्री संजय राठोड यांना क्लीन चीटसुद्धा पोलीस यंत्रणेने दिलेली आहे. ज्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर क्लीन चीट दिल्यानंतरसुद्धा त्यांना या ठिकाणी दोषी आहेत असं म्हणून त्यांच्यावर केवळ आरोप करायचे हे मला योग्य वाटत नाही. त्यांना त्या प्रकरणात संबंधित चौकशी यंत्रणेनं क्लीन चीट दिलेली आहे. सर मुंबईचे काय ना मुंबईचे शिवचे नाही, आज सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा आमची बैठक घेतली तेव्हा सर्व शिवसेनेचे 40 आमदार, सहयोगी पक्षाचे आणि अपक्ष 11 आमदार, असे सर्व 51 आमदार सकाळच्या बैठकीला होते. अनेक शपथविधी झाल्यानंतर बरेचसे मुंबईतले आमदार सीएम साहेबांना आणि आम्हाला सगळ्या नवनिर्वाचित मंत्र्यांना भेटून आमचं अभिनंदन करत होते. प्रोफाईल नेमके कोणते कोणते आणि कधी पर्यंत मिळणार आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे कोणतं खातं कोणाला द्यायचं. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय याच्या बाबतीतच आपल्याला सांगू शकतो. तुम्ही मागच्या मंत्रिमंडळात सुद्धा मंत्री होतात, आता सुद्धा कॅबिनेट मंत्री झालेला आहात. प्रत्येक नेता हा विचार करत असतो की मी ज्यावेळी मंत्री होईन त्यावेळी एक पर्टिक्युलर काम मी माझ्या मतदारसंघासाठी आणि महाराष्ट्रासाठी करेन, असा कुठला विचार तुम्ही सुद्धा केला आहे? सातारा जिल्हा जो माझा जिल्हा आहे आणि सुदैवानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचाही जिल्हा साताराच आहे, त्यांचं मूळ दरेगाव हे माझ्या जिल्ह्यातलं आहे आणि आमचा विभाग हा डोंगरी विभाग आहे. डोंगरी विभागाचे बरेचसे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. मी मागच्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा वित्त राज्यमंत्री झालो तेव्हा मी त्या सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री असताना डोंगरी विकास आराखडा स्वतंत्र असावा डोंगरी तालुक्यांचा आणि त्याला बजेटमधनं स्वतंत्र तंत्र तरतूद दरवर्षी करावी असा प्रयत्न करत होतो, परंतु अर्थराज्यमंत्री असतानासुद्धा मला ते जमलं नाही किंवा त्याला यश येऊ शकलं नाही. आता आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना डोंगरी विभागाचे प्रश्न माहिती आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून डोंगरी विभागाचे जे डोंगरी तालुके आहेत त्यांचा स्वतंत्र विकास आराखडा बनवण्याचा प्रस्ताव मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो सादर करेन आणि मला विश्वास आहे त्याला मुख्यमंत्री महोदय प्राधान्य देतील. सर आज ज्या प्रकारे भाजपच्या ज्या नेत्या चित्रवाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात एक ट्विट केलेलं आहे, सामंजस्याचा कुठेतरी अभाव आहे अशी सुद्धा आता टीका हो. मी त्या बाबतीत मगाशीच माझं मत व्यक्त केलेलं आहे. ज्या प्रकरणामध्ये आमचे सहकारी मंत्री श्री संजय राठोड यांना चौकशी यंत्रणांनी ज्यांनी चौकशी केली त्या यंत्रणांनी त्यांना क्लीन चीट दिलेली आहे, ती दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती आक्षेप घेणं हे योग्य नाही. ठीक आहे, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याच्या बाबतीत चर्चा करून त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. धन्यवाद.